पाचोरा तालुक्यातील पिंपळगड हरेश्वर येथील पोलीस स्टेशननं आपल्या संपर्कातील आणि आपल्या हद्दीतील गावांमध्ये अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत अनेकांना अटक केली आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. सातगाव डोंगरी व पिंपरी सार्व धरणाला लागून काठावर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचं काम चालू असल्याची माहिती मिळाली असता पिंपळगाव हरेश्वर येथील पोलिसांनी पथकासह घटनास्थळी जाऊन हातभट्टी उद्ध्वस्त करून एकूण 73,300 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला आहे. यावेळी एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कारवायांचं धाडसत्र सुरू झाल्यामुळं अवैध धंदेवाल्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे API नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ही कारवाई केली आहे. आज आम्ही पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिंदड आणि सातगाव या दोन्ही गावांमध्ये गावठी हातभट्टी जे ज्या भट्ट्या आहेत त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि त्या कारवाईमध्ये 13,300 रुपये किमतीचा एकूण माल जो आहे तो नष्ट करून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सिंदड सातगाव या हद्दीमध्ये. तसेच त्या दोन्ही गावांच्या हद्दीमध्ये पोलीस आलेले बघून त्यांच्या हातभट्ट्या तसेच सोडून जे लोक पळून गेलेले आहेत तर अशा हातभट्ट्या आम्ही 70-80 हजाराचा जो त्यांचा माल आहे कच्चे रस आहे ते आम्ही डिस्ट्रॉय केलेला आहे. आणि पिंपळगावच्या हद्दीमध्ये यानंतर यापुढे देखील अशाच गावठी हातभट्टीच्या दारूविरुद्ध तसेच कवैत धंद्यांविरुद्ध आमची मोहीम ही सुरू राहणार आहे. तर आपल्या या व्हिडिओद्वारे मी नागरिकांना आवाहन करू इच्छिते की आपणा जर का अवैध धंद्यांसंदर्भात काही माहिती असेल तर कृपया आम्हास कळवा जेणेकरून आम्ही प्रभावी कारवाई करू शकू. बिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा.